In previous lecture, we have studied the monochrome color TV receiver. We have studied that tuner is used to tune the channel. Then tuner receives the radio frequency, converts into intermediate megahertz frequency. Then signal is amplified using video amplifiers. Then video amplifier amplifies signal. Video detector separates out the video and audio signal. Video signal is given to video signal and then to the picture tube for the display purpose. Again, in that video signal, we know the horizontal vertical synchronizing pulses are also present, as well as the synchronizing pulses are also present. If the synchronizing pulse are not there, then beam will not display, beam will not deflect. So the total screen will be visible at single point only. Jika information aapli display karaychi aahe te ka single pointer disli asti. So for that purpose, there is a need to deflect the beam left to right and top to bottom. Taras purna photo tayar hoil. Ma tyachyamule synchronizing signal pan separate karna garjeche asta. Ma synchronizing signal kay karta ki horizontal and vertical signal separate karta ani te deflection coil la deun beam la deflect karta. हे झालं व्हिडिओ प्रोसेसिंग. ऑडिओ प्रोसेसिंग मध्ये काय करतो आपण, 5.5 मेगाहर्ट्झ फिल्टरने आपण ऑडिओ सेपरेट करतो, तो ऑडिओ ऍम्प्लिफाय करतो, एफ एम डिमॉड्युलेशन करतो, पुन्हा ऍम्प्लिफाय करतो, पॉवर ऍम्प्लिफाय करतो आणि लेफ्ट आणि राईट स्पीकरला तो ऑडिओ आपण देतो, जेणेकरून टीव्हीतून आवाज बाहेर येतो. बरोबर, हे झालं मोनोक्रोम वर्किंग. सो वेन वी ट्रान्समिट मोनोक्रोम सिग्नल, देन वी यूज मोनोक्रोम रिसिव्हर. वी हॅव स्टडीड द कलर टीव्ही ट्रान्समिटर एज वेल. आता कलर टीव्ही आणि मोनोक्रोम टीव्ही मध्ये मेजर डिफरन्स काय आहे, तर मोनोक्रोम टीव्ही हा कलर इन्फॉर्मेशन डिस्प्ले करत नाही आणि कलर टीव्ही हा तुमचा कलर इन्फॉर्मेशन डिस्प्ले करतो. पण बँडविड्थ वाचवण्यासाठी आपण जे रेड ग्रीन ब्ल्यू हे जे तीन कलर आहे हे ट्रान्समिट करण्याच्या ऐवजी हे जे कलर आहे हे ट्रान्समिट करण्याच्या ऐवजी पुन्हा एकदा आपण काय करतो, त्यांना कंबाईन करतो आणि आर जी बी हे तीन कलरच्या ऐवजी आपण सिंगल जे आपण म्हणतो की रेड आणि ब्ल्यू हे दोनच कलर ट्रान्समिट करतो आणि ग्रीन कलर हा ट्रान्समिट करत नाही. तर का करत नाही हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. बरोबर, सो ब्ल्यू कलर आणि रेड कलर आपण ट्रान्समिट करतो, पण ते डायरेक्टली ट्रान्समिट न करता जो कॉन्ट्रास्ट सिग्नल आहे ज्याला आपण लुमिनन्स असं म्हणतो वाय, तर रेड मायनस वाय पासून यू आणि ब्ल्यू मायनस वाय पासून व्ही असे यू व्ही हे दोनच सिग्नल ट्रान्समिट करतो चार सिग्नलच्या ऐवजी. हा, मग ते कन्वर्जन ऑफ रेड ग्रीन ब्ल्यू टू यू अँड व्ही हे जे कन्वर्जन आहे त्याला पाल एनकोडिंग असं म्हणतात, पाल फेज अल्टरेशन ऑफ लाईन एनकोडिंग. आणि रिसिव्हर साईडला पण त्या यू आणि व्ही सिग्नल पासून ग्रीन ब्ल्यू आणि रेड हे तीन सिग्नल जनरेट करता आले पाहिजे, हे तीन सिग्नल जनरेट करता आले पाहिजे. त्याच्यामुळे पाल डी डिकोडर, जसं ट्रान्समिटर साईडला ट्रान्समिटर असतं तसंच रिसिव्हर साईडला रिसिव्हर, जसं ट्रान्समिटरला एन्कोडर असतं तसं रिसिव्हरला डिकोडर असतो. सो द सर्किट विच कन्वर्ट्स यू अँड व्ही सिग्नल इन टू द आर जी बी कलर्स, दॅट सर्किट इज पाल डी डिकोडर, जे ऑलरेडी तुमच्या इथे शो केलेलं आहे. सो एज यू कॅन सी आपला जो सीसीव्हीएस सिग्नल आहे, हा सीसीव्हीएस कलर सिग्नल, हा असा सिग्नल तुमच्या इथे तुम्हाला मिळणार आहे. हा सिग्नल कुठून येतो, हा सिग्नल तुमचा येतो व्हिडिओ डिटेक्टर पासून. बरोबर, ट्युनर पासून सिग्नल ऍम्प्लिफाय केला जातो, तो सिग्नल ऍम्प्लिफाय झाला की तुमचा व्हिडिओ डिटेक्टर व्हिडिओ बाजूला करतो आणि ऑडिओ बाजूला. मग त्या व्हिडिओमध्ये पण सिंक्रोनाइझिंग आणि कलर इन्फॉर्मेशन असे दोन सिग्नल असतात. मग कलर इन्फॉर्मेशन सेपरेट करण्याचं काम हा पाल डिकोडर करतो. ज्यावेळेस तुम्ही पूर्ण ब्लॉक डायग्राम बघाल कलर रिसिव्हरची, त्यावेळेस तुम्हाला सगळं कळेल. सो दिस सिग्नल, कंपोजिट व्हिडिओ सिग्नल, इज रिसिव्ड ऍट द पालडी डिकोडर साईड. आता या पालडी डिकोडरच्या इनपुटला हा जो व्हिडिओ सिग्नल आहे, एवढा हा जो व्हिडिओ सिग्नल आहे, या पूर्ण व्हिडिओ सिग्नल मध्ये यू व्ही आणि वाय म्हणजे लुमिनन्स, तर हे क्रोमा म्हणजे कलर सिग्नल आणि लुमिनन्स सिग्नल असे तीन सिग्नल असतात या व्हिडिओ मध्ये इन्फॉर्मेशन मध्ये. पण याच्यामधून
याच्यामधून आपल्याला यू व्ही पासून हे आरजीबी तयार करायची इकडे बरोबर, आणि वाय सेपरेट करायचं म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट सिग्नल पण सेपरेट करायचं. मग बघा आता हा व्हिडिओ अँप्लिफायर वाय सिग्नलला अँप्लिफाय करेल. डिले लाईन का असते ते सांगेल मी तुम्हाला. नॉच फिल्टर त्यातले अनवॉन्टेड कंपोनंट रिमूव्ह करेल, आणि हा जो वाय रिसिव्ड सिग्नल आहे त्या वाय सिग्नलला तो अँप्लिफाय करेल हा व्हिडिओ अँप्लिफायर. आणि याचं आउटपुट पुढे पिक्चर ट्यूबच्या कॅथोडला जातं, याचं आउटपुट पिक्चर ट्यूबच्या कॅथोडला जातं. ठीक आहे. सो दिस इज युअर प्रोसेसिंग ऑफ वाय लाईन. ही जी लाईन आहे ती वाय सिग्नल म्हणजे वाय म्हणजे काय मोनोक्रोम ल्युमिनन्स सिग्नल तुमचा प्रोसेस करतो. ओके आय होप इट्स क्लिअर. तर हा तुमचा काय करतो या वाय सिग्नलला प्रोसेस करतो. ओके सो अप टू दिस आय होप इट इज क्लिअर. नाव दिस यू अँड व्ही सिग्नल, दिस यू व्ही सिग्नल किंवा पूर्ण व्हिडिओ सिग्नल इथे पोहोचतो इथे या पॉइंटला. हा काय करतो क्रोमा बँड पास फिल्टर. आपण ऑलरेडी मागच्या लेक्चरमध्ये पण डिस्कस केलंय तुमचा ऍक्च्युअल व्हिडिओ सिग्नल कसा असतो. तर ऍक्च्युअल व्हिडिओ सिग्नल असतो असा, इथे कलर असतो, इथे साऊंड, इथे पिक्चर, आणि इथे एक दुसरा तिसरा एक सिग्नल असतो कलर सब कॅरियर. तर ही जी कलर सब कॅरियर आहे या कलर सब कॅरियरवर तुमची कलर इन्फॉर्मेशन असते. तर हा तुमचा झाला कलर पार्ट. तर हा जो कलर पार्ट आहे तो हा बँड पास फिल्टर जो आहे इथे दाखवलाय तो बँड पास फिल्टर त्याला सेपरेट आउट करतो म्हणजे हा बाकीचा पार्ट जो आहे तो रिजेक्ट होतो. हा जो वाय आहे वाय म्हणजे तुमचा इथून हा एवढा पार्ट, हा तुमचा झाला वाय सिग्नल. तर हा वाय प्रोसेसिंग इथे होते. ही जी हा जो पार्ट इथे दिसतोय हा जो पार्ट आहे हा वाय आहे आणि हा यू आणि व्ही आहे. कळतंय का हा यू व्ही आणि हा वाय, हा पूर्ण वाय आहे आणि इथे तुमचा असतो साऊंड सिग्नल. इथे तुमचा आहे साऊंड सिग्नल. तर अशा पद्धतीने एक चॅनलचा सिग्नल ट्रान्समिट होतो. तर ही पूर्ण वायची प्रोसेसिंग हा जो वाय म्हणजे ल्युमिनन सिग्नल आहे ब्राईटनेस इन्फॉर्मेशन असते त्याची हा पूर्ण प्रोसेसिंग इथे होतो. मग हाच सिग्नल पूर्ण इथे रिसीव्ह होतोय. मग यातून आपला हा बाकीचा पार्ट आपल्याला काढून टाकायचा आहे, फक्त काय घ्यायचं आहे कलर इन्फॉर्मेशन. म्हणून याला क्रोमा बँड पास फिल्टर आहे. हा क्रोमा बँड पास फिल्टर काय करतो फक्त तेवढाच पार्ट सेपरेट आउट करतो. मग हा जो क्रोमा सिग्नल आहे इथे हा क्रोमा सिग्नल ऍडरला जातोय, सबट्रॅक्टरला जातोय आणि पाल डिले लाईनला पण जातोय. ठीक आहे. तर ऍडर मध्ये काय होतं सिग्नल ट्रान्समिट होताना यू प्लस जे व्ही. ठीक आहे. दोन्ही सिग्नल इथे जातात यू प्लस जे व्ही आणि बघा ऍडर मध्ये काय होतं मी इथे एक्सप्लेन करतो. पाल म्हणजे फेज अल्टरेशन ऑफ लाईन. तर ऍडर मध्ये काय होतं दोन सिग्नल रिसीव होतात यू प्लस जे व्ही आणि यू मायनस जे व्ही. हे जे दोन सिग्नल आहे जे ट्रान्समिटर साईडला ट्रान्समिट करतात यू प्लस जे व्ही आणि यू मायनस जे व्ही हे सिग्नल रिसीव होतात. मग या दोघांची ऍडिशन झाल्यावर तुम्हाला फायनली काय मिळेल टू यू. हे कुठे होतं ऍडर मध्ये. हे कुठे मिळतंय तुम्हाला ऍडर मध्ये. ऍडर मध्ये हे दोन सिग्नल ऍड होऊन तुम्हाला मिळतंय टू यू. ठीक आहे टू यू. तर ऍडरच्या आउटपुटला तुम्हाला काय मिळणार आहे टू यू. आणि सेम टाइमला तुमच्या सबट्रॅक्टर जवळ यू प्लस जे व्ही हा जो सिग्नल येतोय आणि यू मायनस जे व्ही ह्या दोन सिग्नलची सबट्रॅक्शन होते. मग यू मायनस यू झिरो आणि हे मायनस मायनस मुळे काय होणार प्लस. मग इथे मिळणार टू जे व्ही. सो इथे तुम्हाला सबट्रॅक्टरच्या आउटपुटला मिळणार टू जे व्ही. बघा तर हा पाल डिले काय करतो यू प्लस जे व्ही याला गेला तर तोच यू प्लस जे व्ही इथून जातो. मग हा यू प्लस जे व्ही डिले लाईन आहे ना डिले म्हणजे हा काय होतो हा सिग्नल डिले ने इथे पोहोचतो आणि करंट जो सिग्नल आहे यू मायनस जे व्ही
यू मायनस जेव्ही इथे येणार. म्हणजे ऍट प्रेझेंट मागचा सिग्नल उशिराने पोहोचतो आणि करंट सिग्नल आता लगेच पोहोचतो. तर दोन सिग्नलची ऍडिशन होऊन 2U जनरेट होतं आणि यू प्लस जेव्ही आणि यू मायनस जेव्ही हे दोन सिग्नलची इथे सबट्रॅक्शन होते. पाल डिले लाईन काय करतो, पहिला सिग्नल होल्ड करून ठेवतो करंट सिग्नल आणि ते दोन सिग्नल ऍट अ टाइम ऍडरला आणि सबट्रॅक्टरला देतो आणि मग ऍडर आणि सबट्रॅक्टर मध्ये हे होऊन ही प्रोसेसिंग होऊन 2U आणि 2JV हे दोन मिळतं. पण हा 2U आहे फक्त U नाही, मग या 2U मधून फक्त U सेपरेट करणं गरजेचं आहे. तर U म्हणजे काय, B मायनस वाय ब्ल्यू कलर. मग हा डी मॉड्युलेटर काय करतो, या 2U मधून फक्त U सेपरेट करतो आणि पुढे देतो B मायनस वाय. आणि हा व्ही डी मॉड्युलेटर काय करतो, सबट्रॅक्टरचा जो 2JV सिग्नल येतोय त्याला डी मॉड्युलेट करून फक्त इथे व्ही देणार, हा फक्त इथे यू देणार. सो इथे तुमचे ऍक्च्युअल कलर सिग्नल सेपरेट आउट होत आहे, म्हणजे तुमचा हा जो बँड आहे कलरचा बँड तो इथे सेपरेट आउट होईल. त्या बँडमध्ये यू जेव्ही, यू प्लस जेव्ही, यू मायनस जेव्ही हे दोन सिग्नल असतात. मग पाल डी पाल डी लाईन काय करते, डिले प्रोड्यूस करते, पहिला सिग्नल उशिराने आणि करंट सिग्नल आत्ताच, असे दोन सिग्नल ऍट अ टाइम ऍडरला सबट्रॅक्टरला देऊन 2U आणि 2JV हे दोन सिग्नल प्रोड्यूस करतात. मग U आणि V डी मॉड्युलेटर या 2U मधून फक्त U देतो आणि 2JV मधून फक्त V देतो. हा मग इथे आउटपुटला तुम्हाला काय मिळेल, U अँड V. मग U पासून B मायनस वाय, V पासून R मायनस वाय. तर R मायनस वाय, B मायनस वाय हे दोन सिग्नल तुम्हाला मिळाले, ठीक आहे. पण त्याच्यापासून G मायनस वाय बनवायचं, तर G मायनस वायचं एक सेपरेट सर्किट असतं जे B, R आणि वाय. वाय म्हणजे काय, तुमचा व्हाईट कलर. मग वाय म्हणजे माहिती आहे आपल्याला, आर प्लस बी प्लस जी. मग याच्यात वाय माहिती आहे आपल्याला बरोबर, वाय कुठून आलाय, इथून वाय इथून आलाय, आर आणि बी रिसीव्ह केलाय. मग तुम्हाला जी, वाय मधून आर आणि बी सेपरेट केलं की तुम्हाला जी मिळणार, बरोबर ना, मॅथमॅटिकल इक्वेशन. वाय पण आपण रिसीव्ह केलाय, यू म्हणजे बी पण रिसीव्ह केलाय, व्ही म्हणजे आपण आर पण रिसीव्ह केलाय. तर मग ह्या एका व्हाईट लाईनच्या इन्फॉर्मेशन मध्ये तीन क्वांटिटी नोन झाल्या, मग चौथी अननोन क्वांटिटी आपल्याला फाइंड करता येईल. अशा पद्धतीने आर बी आणि वाय पासून हा जी मायनस वाय सिग्नल प्रोड्यूस केला जातो, ठीक आहे. आणि हे जे खाली तुम्हाला दुसरं सगळं काही दिसतंय हा कलर केलर सर्किट, याचं ऍप्लिकेशन आपण नंतर बघणार आहे. बाकी जे हे आहे इट इज क्वाईट डिफिकल्ट टू अंडरस्टँड. ऍक्च्युली हा एक स्विच असतो, हा स्विच काय करतो, इथे जे 2JV तयार होतोय ना, तर हा जे म्हणजे इमॅजिनरी टर्म आहे, तर ही इमॅजिनरी टर्मचं रिअल टर्म मध्ये कन्वर्ट करण्याचं काम हा इलेक्ट्रॉनिक स्विच करतो. तुम्ही पीईसी मध्ये क्वाड्रेचर मॉड्युलेशन बघितलेलं असेल, जर क्वाड्रेचर मॉड्युलेशन कळलं असेल तरच ही गोष्ट तुम्हाला समजेल की हा 0, 90, 180 आणि 270 अशा तीन क्वाड्रेचर, चार क्वाड्रेचर मध्ये तो सिग्नल जो आहे तो असतो. तो सिग्नलला जे म्हणजे जो इमॅजिनरी लाईनवरचा सिग्नल आहे तो रिअल लाईन मध्ये कन्वर्ट करण्याचं काम हा इलेक्ट्रॉनिक स्विच करत असतो. तर हे ह्या पूर्ण सर्किटचं काम आहे, ठीक आहे. तर ते थोडंसं डिफिकल्ट आहे, त्याच्यामुळे ते एवढं डीप एक्सप्लेनेशन मध्ये जाण्याची गरज नाही, ठीक आहे. तर पुढे अजून एक गोष्ट सांगायची राहिली आहे, ऍडर सबट्रॅक्टरचं काम कळालंय, ते थोडस पुढे घेतो. ओके बघा, आता पुढे ऍट द आउटपुट ऑफ दिस बी मायनस वाय, आर मायनस वाय, दिस थ्री सिग्नल्स आर जी बी अँड दिस वाय. हा बघा, हा काय वाय, हा कुठून आलाय तुमचा वाय. तर याला आर जी बी मॅट्रिक्स असं म्हणतात. आरजीबी मॅट्रिक्स, तर
At the output of PAL decoder, we are getting B minus Y, G minus Y, R minus Y, and this Y. पण आपल्याकडे तीन बीम आहे, रेड ग्रीन ब्लू ग्रीन आणि ग्रीन बीम, म्हणजे आपल्याला वाय ची गरज नाहीये. मग आपण काय करणार, ही आर जी बी, आर मायनस वाय, बी मायनस वाय, जी मायनस वाय आणि वाय सिग्नल या आर जी बी मॅट्रिक्सला दिलं का त्याच्यातून तो वाय वाय सबट्रॅक्ट करून टाकणार आणि आउटपुटला तुम्हाला आर जी बी सिग्नल मिळणार, आरजीबी सिग्नल मिळणार. सो इन दिस वे दिस आरजीबी इज देन गिवन टू पिक्चर ड्यू अँड युअर थ्री कलर्स प्रोड्युसेस द अनदर कलर, जो काही टीव्हीच्या इन्फॉर्मेशनची पिक्चर असते तशा पद्धतीने तीन कलर हे प्रोड्यूस केले जातात. सो दिस इज द वर्किंग ऑफ पाल डी डीकोडर. पाल डी डीकोडर, तर पाल डीचे पण प्रकार आहे, ए बी डी ई जी वाय असे पालचे प्रकार आहे डिकोडरचे. तर त्यातला आपण डी टाइपचा डिकोडर वापरतो म्हणून त्याला पाल डी डिकोडर असं म्हणतात. पाल डिकोडर नाही हा नुसता, पाल डी डिकोडर. ओके, काय डाऊट याच्यामध्ये? पाल डी डिकोडर, पाल डी डिकोडर काही डाऊट आहे का? पटकन बोला. नो सर. असेल तर विचारा, थोडस डिफिकल्ट आहे, असेल डाऊट तर विचारा. पुन्हा एकदा सांगतोय, डाऊट असेल तर विचारून घ्या. So our next circuit is color TV. Receiver. So this is your color TV receiver. See, the only difference between हा एक एक टर्म मागची सांगायची राहिली, ही डिले लाईन, डिले लाईन सांगायची राहिली. बघा, ही लाईन वाय सिग्नलला प्रोसेस करते. मग जो कलर यू आणि व्ही सिग्नल आहे, कलर यू आणि व्ही सिग्नल फेज अल्टरेशन करून इथे बघा डिले डिले आहे, बरोबर. डिलेमुळे तो कलर काय होतो, लेट प्रोसेस होतोय. त्याच्यानंतर इथे डिमॉड्युलेशन होतोय, बी जी आणि बी आणि आर पासून जी कलर प्रोड्यूस होतोय. तर ह्या सगळ्या प्रोसेसिंग मध्ये थोडासा वेळ जातो, पण इथे सिग्नल हा एकत्र होता, म्हणजे वाय पुढे निघून जाईल आणि आर जी बी हे हळूहळू पुढे प्रोसेस होऊन येते. पण इथे कंबाईन होताना आर जी बी हे ऍट अ टाइम कंबाईन झाले पाहिजे, त्याच्यामुळे इथे वाय पण थोडासा उशिराने पोहोचावा म्हणून इथे डिले लाईन ऍड केलेली असते, डिले लाईन. ठीक आहे, तर त्याचा हा सिग्निफिकन्स आहे की जे कलर सिग्नल आहे ते प्रोसेस व्हायला वेळ लागतो, म्हणून ब्लॅक अँड व्हाईट सिग्नल पण उशिराने तिथपर्यंत पोहोचले पाहिजे सर्किट पर्यंत, म्हणून डिले लाईन. जसं आपण म्हणतो ना की तीन जण गाडीवर ऍट अ टाइम पॅरलली चालले, जर एखाद्या गाडीचा स्पीड जास्त असेल तर तो त्या दोघांसोबत मॅचअप होण्यासाठी त्याला पण गाडीचा स्पीड कमी करावा लागतो. इथे पण तसंच आहे, तर यू आणि व्ही हे दोन सिग्नल प्रोसेस व्हायला वेळ जास्त लागतो, म्हणून वाय प्रोसेस लवकर होतोय तर वाय मध्ये एक डिले टाकावा लागतो, तो डिले त्याला हळूहळू पुढे जाऊ देतो. सो कलर टीव्ही रिसिव्हर, सो कलर टीव्ही रिसिव्हर इज सेम लाईक युअर मोनोक्रोम कलर टीव्ही रिसिव्हर, मोनोक्रोम टीव्ही रिसिव्हर, जस्ट द डिफरन्स ऑफ दिस पाल डिकोडर. बघा हा पाल डिकोडर, बघा अगेन हिअर UHF आणि VHF ट्युनर, ते ट्युनर काय करतो, इंटरमिजिएट फ्रिक्वेन्सी मध्ये कन्वर्ट करतो. आपण बघितलं होतं इंटरमिजिएट फ्रिक्वेन्सी. So this tuner selects the channel, converts into intermediate frequency. This intermediate frequency is then given to this output of this intermediate frequency amplifier is given to video amplifier. Video amplifier काय करेल ते video signal ला amplify करतो. मग 5.5 megahertz rejection filter,
मग हा रिजेक्शन फिल्टर काय करतो, ऑडिओला रिमूव्ह करतो, ऑडिओला रिमूव्ह करतो. म्हणजे आता तुम्हाला या रिजेक्शन फिल्टरच्या आउटपुटला इथे काय मिळेल, प्रॉपर व्हिडिओ सिग्नल असा. बरोबर, हा व्हिडिओ सिग्नल तुम्हाला इथे मिळेल. बरोबर, इथे तुम्हाला व्हिडिओ प्लस ऑडिओ आहे. बरोबर, तर ट्यूनर काय करतो, चॅनल सिलेक्ट करतो, इंटरमिजिएट फ्रिक्वेन्सीमध्ये त्याला कन्वर्ट करतो. इंटरमिजिएट फ्रिक्वेन्सीमध्ये कन्वर्ट केलं की व्हिडिओ अँप्लिफायर त्याला अँप्लिफाय करणार, फिल्टर त्यातले ऑडिओ काढून टाकेल, इथलं ऑडिओ काढून टाकेल. बरोबर, त्यानंतर तुमचा व्हिडिओ अँप्लिफायर त्या व्हिडिओला अँप्लिफाय करेल आणि व्हिडिओ अँप्लिफायरचं आउटपुट मोनोक्रोम टीव्ही रिसिव्हरच्या केसमध्ये डायरेक्टली पिक्चर ट्यूबला जात होतं. डायरेक्टली कुठे जात होतं, पिक्चर ट्यूबला, कारण की जो काही व्हिडिओ सिग्नल आहे तो ऍज इट इज आहे आणि तो डायरेक्टली पिक्चर ट्यूबला देणं गरजेचं आहे. म्हणून तो सिग्नल पिक्चर ट्यूबला जात होता कुठल्या केसमध्ये, मोनोक्रोम टीव्हीच्या केसमध्ये. पण आता इथे आपल्याला काय करायचंय, कलर सिग्नल हे सेपरेट करायचे. बरोबर, मग व्हिडिओ अँप्लिफायरचं आउटपुट बघा, इथे तीन ठिकाणी जात आहे. एक तुमचा नॉर्मल वाय सिग्नल बघा, हा इथे जो प्रोसेस झाला हा तुमचा वाय सिग्नल. बरोबर, हा वाय सिग्नल, त्यानंतर क्रोमा सिग्नल, कलर सिग्नल आणि सिंक सेपरेटर, आठवत असेल तुम्हाला मोनोक्रोमच्या केसमध्ये. हा, सो हा तुमचा वाय सिग्नल, हा तुमचा कलर सिग्नल. मग हा पाल डी डिकोडर काय, बघा हा पाल डी डिकोडर सेम आहे. हे जे इथे तुम्हाला दिसतंय हा पूर्ण पाल डी डिकोडर आहे. हा पाल डी डिकोडर ऍज इट इज इथे सर्किटमध्ये, करेक्ट, पाल डी डिकोडर. मग बघा पाल डी डिकोडरचं आउटपुट काय, यू आणि व्ही. मग यू आणि व्ही मॅट्रिक्सला दिलं, इथे वाय सिग्नल पण आला. बघा हा वाय सिग्नल आला, बी मायनस वाय, जी मायनस वाय, आर मायनस वाय, ह्या तिघांचा चौघ सिग्नल एकत्र केले आणि आर जी बी प्रोड्यूस केले. इथे पण तसंच, या मॅट्रिक्स मध्ये वाय दिला, इकडून आलेला वाय, बी मायनस वाय, आर मायनस वाय आणि जी मायनस वाय हे सिग्नल दिले मॅट्रिक्स, आउटपुटला तुम्हाला काय मिळालं, आर जी बी. मोनोक्रोमच्या केसमध्ये एकच बीम होती, इथे तीन बीम आहे, रेड, ग्रीन आणि ब्ल्यू, कारण की कलर इन्फॉर्मेशन डिस्प्ले करायचं. मग रेडचा अँप्लिफायर हा रेड अँप्लिफायर, ग्रीनचा अँप्लिफायर ग्रीन अँप्लिफायर, ब्ल्यूचा अँप्लिफायर ब्ल्यू अँप्लिफायर. सो आर जी बी हे तीन कलर नार, तीन बीम पिक्चर ट्यूब वर जाईल आणि तुमची इन्फॉर्मेशन डिस्प्ले करेल. तर हा वाय प्रोसेसिंग आहे, हा कलर प्रोसेसिंग आहे आणि हा तुमचा सिंक सेपरेटर. सिंक सेपरेटरचं आउटपुट तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. सिंक सेपरेटर काय करतं, हॉरिझॉन्टल फ्रिक्वेन्सी आणि व्हर्टिकल फ्रिक्वेन्सीला सेपरेट करतो, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल, करेक्ट. सो 50 Hz फ्रिक्वेन्सी म्हणजे हा काय लो पास फिल्टर आहे, हा हाय पास फिल्टर आहे. हा व्हर्टिकल सिग्नल काय करतो, व्हर्टिकल डिफ्लेक्शन कॉइलला म्हणजे बीमला टॉप बॉटमला मूव्ह करतो. हा हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन काय करतो बीमला, म्हणजे ही जी टीव्ही आहे, टीव्हीची स्क्रीन फ्रंट साईडने, तर ही व्हर्टिकल बीमला टॉप बॉटम मूव्ह करते आणि हॉरिझॉन्टल बीमला अशी हॉरिझॉन्टली मूव्ह करते. तर बीम ही तुमची अशी झिगझॅग मॅनरमध्ये मूव्ह होत टीव्हीच्या शेवटपर्यंत येते, करेक्ट. सो दिस इज द यूज ऑफ सिंक सेपरेटर. हा सिंक सेपरेटर अलॉंग विथ दिस व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन, इट ऑल्सो प्रोड्युसेस ईएचटी, एक्स्ट्रा हाय टेन्शन. बघा एवढा हाय टेन्शन व्होल्टेज जनरेट होतं, हाय व्होल्टेजेस जनरेट करण्यासाठी पण हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेट्स काम येतात. आणि ऑब्व्हियसली द साऊंड सेपरेट, साऊंड सिग्नल. तर मग 5.5 फिल्टर आणि अँप्लिफायर काय करतो, फक्त ऑडिओ वेव पुढे पाठवतो. जसं इथे ऑडिओ रिजेक्ट होत आहे तसं ऑडिओ सेक्शनला फक्त ऑडिओ पुढे जाईल, व्हिडिओ रिजेक्ट होईल. सो साऊंड FM डिटेक्टर त्याला डिमॉड्युलेट करेल. बरोबर, मग डीएम्फेसिस सर्किट साऊंडला चेक करेल, अँप्लिफायर त्याला अँप्लिफाय करेल आणि पुढे दोन लाऊड स्पीकर लेफ्ट आणि राईट, लेफ्ट अँड राईट दोन स्पीकर. सो दिस इज युअर कलर टीव्ही रिसिव्हर. कलर टीव्ही रिसिव्हर मध्ये फक्त हा पार्ट सेपरेट आहे, एक्स्ट्राचा आहे, सॉरी पूर्ण एवढा. पाल डी डिकोडर जो कलरला सेपरेट करतो आणि ते कलर सेपरेट झालेले पुढे त्याचा मॅट्रिक्स रेड ग्रीन आणि ब्ल्यूचा त्याचे अँप्लिफायर, एवढा पार्ट फक्त कलर आणि मोनोक्रीम मध्ये वेगळा आहे, बाकी सर्व ब्लॉक्स सेम आहेत. सो दिस इज युअर कलर टीव्ही रिसिव्हर. मला सांगा काय डाऊट याच्यात, विचारा, डाऊट असेल ते विचारा, सोडून देऊ नका, विचारा. काय डाऊट आहे तुम्हाला याच्यात,
डाउट्स असतील ते विचारा. See, this is block diagram of PAL receiver. PAL receiver हा PAL decoder हा color TV receiver चा part आहे जो color information ला separate करतो. color information ला separate करतो. PAL decoder फक्त color separate करण्याचं काम करतो. बाकी audio processing unit वेगळा आहे. बरोबर व्हिडिओ कलरचा गेन मॅच करण्यासाठी एजीसी ऑटोमॅटिक गेन सर्किट हे पण पाहिलेलं आहे आपण. ऑटोमॅटिक गेन सर्किट बरोबर स्क्रीनला झूम करा म्हणजे तुम्हाला दिसेल ऑटोमॅटिक गेन सर्किट जे की जर व्हिडिओ सिग्नल हा जर थोडा खराब असेल तर ट्युनर सेक्शन किंवा व्हिडिओ अँप्लिफायर सेक्शनचा परत तो गेन वाढवतो जेणेकरून तुमचा व्हिडिओ अजून क्लिअर दिसेल. तो ऑटोमॅटिकली करतो बरोबर. आणि व्हिडिओ सिग्नल सेपरेट झाल्यावर त्याच्यातला ऑडिओ सेपरेट करतोय आपण. मग व्हिडिओ सिग्नल हा तीन ठिकाणी दिला जातो कलरमध्ये. मोनोक्रोम मध्ये दोनच ठिकाणी दिला जातो. एक तर तुमचा पिक्चर ट्यूबला आणि दुसरा सिंक सेपरेटरला. इथे कलर टीव्ही मध्ये व्हिडिओ सिग्नल हा तीन पार्टला दिला जातो. एक लुमिनन्स म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट डायरेक्टली पिक्चर ट्यूबला, एक कलर, नंतर तो पुढे पिक्चर ट्यूबला आणि सिंक सेपरेटर. तर मोनोक्रोम टीव्ही मध्ये ट्यूनर सेक्शन, साऊंड सेक्शन, व्हिडिओ सेक्शन आणि सिंक सेपरेशन असे चार पार्ट होते. कलर टीव्ही मध्ये पाच पार्ट आहे. ट्यूनर, व्हिडिओ सेक्शन मधला क्रोमा सेक्शन, मोनोक्रोम सेक्शन, सिंक सेपरेशन आणि तुमचा ऑडिओ सेक्शन असे पाच पार्ट आहे कलर मध्ये. मोनोक्रोम मध्ये चार, कलर मध्ये पाच सेक्शन आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला कलर टीव्ही ब्लॉक डायग्राम ही लक्षात ठेवायची आहे. आय होप सगळे डाऊट्स क्लिअर असतील. फास्टली रिप्लाय करा मला. काय डाऊट आहे का? नो सर. नो सर. ओके, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. मग ब्लॉक डायग्राम तशी तुम्हाला शेअर होईल, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. नक्की डाऊट नसेल तर बघा. असेल तर कुठल्या पार्ट मध्ये एजीसी काय काम करतो, एएफटी काय काम करतो, त्यानंतर व्हिडिओ अँप्लिफायरचं काय काम आहे. हे बघा, व्हिडिओ मध्ये 5.5 रिजेक्शन फिल्टर आहे. रिजेक्शन 5.5 ला काय आहे तर ऑडिओ फ्रिक्वेन्सी आहे. म्हणून 5.5 व्हिडिओ मध्ये 5.5 रिजेक्ट केली जाते आणि ऑडिओ मध्ये 5.5 पास केली जाते. कारण की ऑडिओ साऊंडला प्रोसेस करतो आणि साऊंड हे 5.5 मेगाहर्ट्ज वर आहे. हा, त्याच्यामुळे हे एक लक्षात घ्या. हे बघा, इथे पुन्हा मी हीच डायग्राम पुन्हा पुन्हा का सांगतोय तुम्हाला, ही तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायची. याच्यामध्ये लक्षात घ्या, इथे ही पिक्चर जी असते ही पिक्चर असते 0 मेगाहर्ट्ज वर आणि मायनस साइडला ही असते 1.25 मेगाहर्ट्ज वर. ही ऑडिओ जी असते, ऑडिओ असते 5.5 मेगाहर्ट्ज वर. ही कलर जी असते, ही कलर असते 4.43 मेगाहर्ट्ज वर. हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे इथं बघा, 4.43 मेगाहर्ट्ज कलर सब कॅरियर आहे जी ह्या क्रोमा सिग्नलला जाते. बघा पुढे क्रोमा सिग्नलला, कारण की हा क्रोमा सिग्नलच 4.43 वर आहे. त्याच्यामुळे ही क्रोमा सिग्नल 4.43 इथे आहे. हे लक्षात घ्या. पिक्चर कॅरियर 0 वर असते, कलर सब कॅरियर 4.43 वर असते, साऊंड कॅरियर 5.5 वर असते. आणि ह्या पूर्ण इथपासून इथपर्यंत म्हणजे व्हिडिओ आणि ऑडिओ एकत्रित पद्धतीने ही टोटल बँडविड्थ असते 7 मेगाहर्ट्स पूर्ण व्हिडिओ आणि ऑडिओ एकत्रितपणे. हा, आणि जर सिंगल व्हिडिओ जर तुम्ही म्हटलं तर ती साधारण 5 मेगाहर्ट्स असते. 5 म्हणजे कुठपासून? या पिक्चर कॅरियर पासून इथे एवढी, एवढा पार्ट हा असतो 5.5. तर ही तुमची चॅनलची बँडविड्थ झाली. ही तुमची काय आहे? चॅनल बँडविड्थ आहे. हा पूर्ण तुमचा चॅनल असा असतो. हा चॅनल तुमच्या घरी तुम्ही चॅनल रिसीव्ह करताय, चॅनल चेंज केलं म्हणजेच काय की तुमचा जो पूर्ण स्पेक्ट्रम असतो ना, तर त्याच्यामध्ये हवेमध्ये अशा पद्धतीचे सिग्नल असतात. मग हा पुढे हा बँड गॅप असतो असा. हा, मग इथून पुढे
तुमचा हा दुसरा चॅनल म्हणजे आता हवेमध्ये अशा पद्धतीने सिग्नल ट्रॅव्हल करतायत, समजतंय का? तर हा जर तुमचा असेल सोनी टीव्ही, तर त्याच्या पुढे हा स्टार, हा तर हा बँड गॅप असतो साधारण 0.5 मेगाहर्ट्झचा, 0.5 मेगाहर्ट्झ म्हणजे 500 किलोहर्ट्झचा. तर हा बँड गॅप का असतो? दोन सिग्नल ओव्हरलॅप होऊ नये म्हणून. हा अशा पद्धतीने नंबर ऑफ चॅनल्स हे ट्रान्समिट केलेले असतात. आय होप तुमचा आता डाऊट क्लिअर झाले असतील. हा हे लक्षात राहिलं तर मग तुम्हाला या फ्रिक्वेन्सी सर्व समजतील. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुमचं कलर टीव्ही रिसिव्हर, पाल डिकोडर आणि मोनोक्रोम कलर टीव्ही